नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। पिपरीच्या स्टॉकवरून किती व्यास वाढूचा होणार उपसा पत्रात उल्लेखच नाही। गोंदिया जिल्ह्याच्या तालुका सडगर्जुनी अंतर्गत येत असलेल्या ग्राम सौंदर्य ते पिपरी या चुलबन नदीच्या तीरावर उर्वरित 517 व्यास वाढूचा स्टॉक असल्याचे सूत्रांद्वारे सांगितले जाते। या स्टॉकची पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालय यांनी स्टॉक वाहतुकीची परवानगी दिली आहे। मात्र दिनांक 29/9/2020 रोजीच्या पत्रात सदर जागेतून किती वेळा स्टॉकची रॉयल्टीचा परवाना दिला आहे व यापूर्वी या जागेतून किती वेळा वाळू वाहतुकीची परवानगी शासनाने दिली होती त्याचे सदर पत्रात उल्लेखच नाही। हे विशेष दिनांक 29/9/2020 रोजीच्या पत्रात मोजा पिपरी तालुका सडगर्जुनी जिल्हा गोंदिया येथील गट क्रमांक 227 आराजी 0.40 असे उल्लेख आहे। मात्र त्या जागेतून वाळूचा उपसा करणे आहे की स्टॉक असलेल्या वाळूची वाहतूक करणे कामी रॉयल्टी मिळाली आहे हा संभ्रम निर्माण झाला आहे। आता सांगायचं म्हणजे याबाबत स्थानिक तहसीलदार व स्थानिक एसडीओ यांनाही याबाबत माहिती नाही की परवाना किती ब्रास वाळू वाहतुकीचा दिला आहे। याबाबत अधिक माहितीकरिता स्थानिक तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना विचारणा केली असता आपल्याला याबाबत काहीच माहीत नाही असे उत्तर दिले आहे। तर गोंदिया जिल्हा मायनिंग ऑफिसर श्री सचिन वाडवे यांना संपर्क केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया याबाबत दिली नाही। सूत्रांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार रात्रीला पिपरी परिसरातील चुलबन नदीच्या घाटातून अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे। म्हणजेच 500 ब्रास रॉयल्टीच्या परवानगीखाली 5000 ब्रास वाळूची चोरी होणार हे नक्कीच। सदर पत्रात 1 ते 15 क्रमांक अशी विविध अटी व शर्ती राहून वाळूची वाहतूक करणे आहे मात्र असे कधीही होत नाही। म्हणजेच पत्रातील अटी व शर्ती नाम मात्र असतात हे खरे। सदर स्टॉक में अली ट्रेडर्स तर्फे प्रोप्रायटर श्री सय्यद मेहमूद अली मुक्काम रामनगर गोंदिया असे असून सडगर्जुनी व साकुली तालुक्यातील वाळू माफिया यात सहभागी आहेत। आता सांगायचं म्हणजे या ठिकाणी एखादा पत्रकार बातमी संकलन करण्यासाठी गेला असता त्याला उलट हे लोक पैशाची मागणी करते, रॉयल्टी चेक करते, मारहाण करते अशा प्रकारे खोट्या तक्रारी स्थानिक पोलीस स्थानकात देतात। त्या पत्रकाराला बदनाम करण्यासाठी स्थानिक लोकांना चुकीची माहिती देऊन सहाय्य घेतात। आता स्थानिक पोलीस प्रशासन व महसूल विभाग या गंभीर विषयाकडे लक्ष देणार काय असा सवाल देखील सामान्य माणूस करीत आहे। संपूर्ण सिस्टमच जेव्हा सडलेला असेल तेव्हा खऱ्या माणसाला बदनाम करायला वेळ लागत नाही। हे विशेष प्रत्येकाला जेव्हा ज्याचा त्याचा हिस्सा मिळाला असेल तर तक्रार व कारवाई करायला वेळ कुणाकडे नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे। पात्र महाराष्ट्र केसरी न्यूज आणि आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।